की लगे अल्लाह की लगे अल्लाह लगे अल्लाह झंडा लगे अल्लाह बहना पौलर बहना पौलर भैया जूता लेके सीधा लेके यह संकल्प से कर सकाए यह संकल्प से कर सकाए बॉस उसका ताऊ है सोनिया जिसकी मम्मी है। परवा केंद्र सरकार ने पेट्रोल आणि डिझेल वरचे दर मोठ्या प्रमाणात कमी केले। त्याच्या अगोदर दिवाळीमध्ये देखील दिवाळीच्या पूर्वसंध्येला सगळ्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव केले कमी केले। त्यानंतर भाजप शासित अनेक राज्यांमध्ये जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव राज्य सरकारांनी देखील त्यांच्या हिश्श्याप्रमाणे कमी केले। पण तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र सरकार फक्त घोषणाच करत आहेत। काल केलेली घोषणा आजपर्यंत त्यांनी अंमलात आणली नाही। कालची घोषणा म्हणजे महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेची फसवणूक आहे। 2 रुपयांचं टॅक्स फक्त कमी करणं आणि आम्ही खूप काही केलं असं दाखवणं हे अत्यंत चुकीचं आहे। यांचेच कार्यकर्ते कायम महागाईच्या विरुद्ध आंदोलन करतात, राष्ट्रवादीचे करतात, शिवसेनेचे करतात, काँग्रेसचे करतात आणि आज त्यांचंच सरकार महागाईच्या विरोधात एकही पाऊल उचलत नाहीये। केवळ दिखाव्यासाठी 2 रुपये 1.5 रुपया कमी करायचा आणि जनतेसमोर नौटंकी करायची अशा प्रकारचा उद्योग महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही। इतर राज्यांप्रमाणे 7 ते 10 रुपये पेट्रोल आणि डिझेलच्या मागे या सरकारनं कमी केले पाहिजेत। या सरकारने दारूवरचा टॅक्स कमी केलाय पण पेट्रोल आणि डिझेलवरचा कमी करू शकले नाहीत। हे या सरकारचं अपयश आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी, कारण या सरकारनं काल जी घोषणा केली आहे ती फसवी घोषणा आहे, ती अंमलात आलेली नाही, ती लोकांच्या तोंडाला पाणी फुसण्याचा प्रकार आहे। म्हणून या घटनेच्या निषेधार्थ आणि पेट्रोल डिझेलचे भाव 7 ते 10 रुपयाप्रमाणे कमी करावेत या मागणीसाठी आज आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहे। 120 पर्यंत पेट्रोल गेलं होतं आणि आता 2 टप्प्यांमध्ये केंद्र सरकारने भाव कमी केलेले आहेत आणि राज्य सरकारनं कुठली भूमिका यामध्ये घेतलेली नाहीये। राज्य सरकारने जनतेचं हित पाहून राज्याच्या इतर राज्यांप्रमाणे जर भाव कमी केले तर महाराष्ट्रामध्ये देखील इतर राज्यांप्रमाणे भाववाढ होईल, भाव नियंत्रित राहतील, बाउंड्रीवरच्या लोकांना इतर राज्यात जाण्याची गरज पडणार नाही। पेट्रोल आणि डिझेलवरील म्हणजे दिलासा देण्याचा प्रयत्न करलाय परंतु सीएनजीवर नाही केला, काय कारण? आजचा आपला विषय पेट्रोल आणि डिझेलचा आहे। पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ ही सर्वात महत्वाची असते आणि ती कमी करून केंद्र सरकारने जो दिलासा दिलाय त्याच पद्धतीनं दिलासा राज्य सरकारने देखील देणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी महाराष्ट्राच्या नागरिकांच्या तोंडाला पाने पुसलेत, त्यांची थट्टा केली आहे। या त्यांच्या केलेल्या थट्टेच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। हे महाविकास आघाडी सरकारचं जेव्हा आंदोलन होतं तेव्हा महागाईच्या विरोधात होतं, त्यावेळेला आपण त्यांना कधी प्रश्न विचारला का त्यांनी त्यांच्या सरकारच्या विरोधात काय केलं, पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव कमी केले का कधी? रोज इथं आंदोलन होतात केंद्र सरकारच्या विरोधात, त्यांना एक प्रश्न विचारा की तुमच्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलंय? सरकारचं करायचं काय? पेट्रोलचे दर कमी न करण्या सरकारचं करायचं काय? जनतेला फसवणाऱ्या सरकारचं करायचं?